मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन या राष्ट्रीय संघटनेची आज मुंबई येथे ठाण्याला बैठक आयोजित केली होती. मानवाधिकार संघटनेमध्ये काम करणारे मुंबई प्रदेशचे सर्व सिनेसृष्टीतले असतील, नाट्यसृष्टीचे आणि सिरियल टी व्ही मालिकेवरील कलाकार यांची एक बैठक आज या ठिकाणी आयोजित केली. या बैठकीला आमची राष्ट्रीय कार्यकर्णी, राज्याची कार्यकर्णी आणि जिल्ह्याचे विविध पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. आणि या मीटिंगमध्ये मुंबई प्रदेशमधील कलाकारांनी काही त्यांच्या असणाऱ्या समस्या अडीअडचणी यावर या मांडल्या आणि त्या अडीअडचणींवर समस्यांवर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चर्चा घडून आली आणि कलाकारांना शासनाचं मानधन, शासनाच्या योजना कलाकारांपर्यंत मिळण्याकामी काही अडीअडचणी येतात त्या संघटनेच्या मार्फत त्या सोडवण्याचं काम आम्ही मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या वतीने करणार आहोत. कारण त्यांनी ज्या तक्रारी मांडल्या त्या खरंच तक्रारी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कलाकारांचं या कोविडमुळे बरेच हाल झालेले आहेत. आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांनी 5,000 महाविकास आघाडीने 5,000 अनुदान देण्याचं कबूल केलं असलं तरी त्याचा अजून शासकीय जीआर निघालेला नाही. हा जीआर लवकरात लवकर काढण्यात यावं आणि कलाकारांना ते मानधन पोहोचवं, त्यांना ती मदत मिळावी यासाठी मानवाधिकार संघटना काम करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना याविषयी निवेदन देणार आहे. वेळ पडली तर माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री हे संघटनेचे मुख्य सल्लागार असल्यामुळे त्यांच्या सह आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तो जीआर त्वरित काढून कलाकारांना तातडीने मदत द्या यासाठी आमची संघटना आग्रही राहणार आहे. आणि कलाकारांसाठी पेन्शन योजना असत, इन्शुरन्स योजना असत, या सगळ्या मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहे. या ठिकाणी बऱ्याच नाट्य संघटना आहेत, त्या काम त्यांच्या पातळीवर करत असतात. पण आमच्या संघटनेत जे कलाकार आमच्याकडं त्यांची कामं घेऊन येत त्यासाठी ही संघटना कटिबद्ध आहे. आज या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संपत जाधव साहेब असतील, सचिव हरीश भाई देखणे असतील, नाट्य आपलं सिने नाट्य कला व सांस्कृतिक विभागाचे आमच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सुजाता भाटे असतील, त्याच्यानंतर आमच्या मुंबई प्रदेशच्या मोरे मॅडम असतील अध्यक्ष, त्याचप्रमाणे जोशी महेश जोशी साहेब असतील, अजून महाराष्ट्राच्या महिला उपाध्यक्ष आमच्या मनीषा राऊत असतील, त्यानंतर महाराष्ट्र म्हणजे कला नाट्य सांस्कृतिक विभागाचे आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शैलेशजी लोखंडे असतील आणि मुंबईचे सगळे आमचे पदाधिकारी तिकडं आमचे मनोरंजन विभागाचे मुकुंद होवाळ असतील, त्यानंतर आमच्या अमिता नाईक कदम असतील, हे सर्व पदाधिकारी प्रवीण होवाळ असतील, त्यानंतर आमचे दुसरे रुपेश कदम असतील. हे सर्व कलाकारांनी आजची मीटिंग सक्सेस करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि कलाकारांच्या अडचणी, त्यांना येणाऱ्या कला क्षेत्रातल्या समस्या, आर्थिक त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत समस्या आमच्यापुढे मांडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. निश्चितच आम्ही कलाकारांच्या पाठीशी आहोत. मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन हे राष्ट्रीय संघटन आहे आणि ते या कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेलं आहे आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम आम्ही करत राहू अशी या ठिकाणी मी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने हमी देतो. जे आज इथे मीटिंगला उपस्थित राहिलेले आहेत सगळ्या मान्यवरांचे आम्ही मुंबईतर्फे आभार मानतो आणि तुमचे सहकार्य असंच आमच्या सोबत सतत राहू द्या.
आणि जेव्हा जेव्हा आम्हाला तुमची साथ लागेल तेव्हा मुंबई मध्ये येऊन आम्हाला सहकार्य करा ही विनंती. सगळ्यांनी ग्रुपला जायचे नाही असं ते पाठवा रे. ओके रेडी. सगळ्यांनी स्माईल थोडस चेहरा. ओके सर, थँक्यू. थँक्यू.